सुरुवातीलाच शिर्डीमधून एक महत्त्वाची बातमी आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात अवघ्या 3 वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमधल्या राहुरी तालुक्यातल्या टाकळी मिया इथं घडली आहे. 40 गावचे रहिवासी असलेले ऊस तोडणी कामगार नगर जिल्ह्यातल्या प्रवरा साखर कारखान्यात ऊस तोडणी करता आले. नितीन रोहिदार राठोड या 3 वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून नितीनचं डोकं तोड आणि मांडीवर अनेक चावे घेतले आणि या हल्ल्यामध्ये 3 वर्षाच्या नितीन राठोडचा मृत्यू झाला आहे. बघा, नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ही घटना आहे, टाकळी गावातील ही घटना आहे, शिर्डी परिसरातील ही घटना आहे. कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये एका 3 वर्षाचा मुलाचा मृत्यू झालेला आहे. हे भटक्या कुत्र्यांची समस्या किती गंभीर आहे हेच या घटनेवरून दिसून येते. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षाच्या नितीन राठोडचा मृत्यू झालेला आहे. नगर जिल्ह्यातली ही घटना आहे, राहुरी तालुक्यातील टाकळी मियाची या गाडा. आणि आज बातमी संदर्भात आपण एक प्रत्यक्षदर्शी आहे, रवी मोरे त्यांचं नाव आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. रवी, काय तुम्ही पाहिलं? कारण अत्यंत गंभीर अशी घटना आहे, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आलाय, तुम्ही काय पाहिलं ते सांगा. काय झालं सर, तोडीवाले ऊस तोडत होते आणि शिर्डी संस्थानचे कुत्रे आहे ना, शिर्डी संस्थान, हा बोला, हे सगळे कुत्रे शिर्डी मान शिर्डी शिर्डी नगरपालिकेचे सगळे कुत्रे हे आमच्या गावाकडे आणून सोडतात, हे मोकाट कुत्रे. आणि हे कुत्रे कमीत कमी 25-30 झुंडामध्ये राहत एकत्रित, असे घोळक्याने राहत. आणि या कुत्र्यांनी तो एकटा मुलगा बघितला 3 वर्षाचा, ते लोक ऊसाची गाडी रचत होते आणि एकटा मुलगा बघितला आणि त्यांनी तिथे हल्ला केला का बस, त्या मुलाला जागेवर ठार केला त्यांनी. आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, या कुटुंबाला काहीतरी 9-10 लाखाची मदत मिळाली पाहिजे साहेब. आणि हे त्याचे वडील पण आंध आहे, त्यांना 6-6 नंतर दिसत नाही, ज्यांना रात आंधळेपणा म्हणतात ना, तसं झालेलं आहे. रवी, अत्यंत गंभीर घटना आहे, कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी येतात आणि मोकाट कुत्र्यांनी या लहानग्यावर हल्ला केलेला आहे. मात्र या प्रश्नी स्थानिकांनी आवाज उठून देखील कुठली हालचाल केली नाही. नगर परिषदेचे कडून जी मोकाट कुत्रे सोडली जातात ही टाकळी गावाच्या परिसरात सोडली जातात आणि त्यामुळे ही अशी गंभीर घटना घडलेली आहे. रवी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. रवी मोरे हे प्रत्यक्षदर्शी होते, टाकळी गावामध्ये एका 3 वर्षाच्या मुलावर कुत्र्यांच्या मोकाट जे कुत्रे आहेत त्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये या लहानग्याचा मृत्यू झालेला आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.